विदेशों में ओमिक्रॉन का खतरा बढ़ते ही जा रहा है। अब भारत में भी आए दिन ओमिक्रॉन के मरीज सामने आ रहे हैं। इसी संदर्भ में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के पर्यवेक्षक डॉक्टर अविनाश कावंडे द्वारा कहा गया है कि ओमिक्रॉन से बचने के लिए सोशल डिस्टेंसिंग, सैनिटाइजेशन, मास्क का उपयोग, इस तरह सुरक्षा के उपाय अपनाना जरूरी है। आपण आता आधी बघितलं की मागच्या वेळेस मार्च 2020 पासून कोविड आपल्या इंडियात सुरू झाला आणि इंडियात सुरू झाल्याच्यानंतर त्याचं पहिली लाट आली। पहिल्या जे कोविडचे रुग्ण होते त्याचे साईड सिम्टम वेगळे होते, त्याचे पेशंट एका पेशंटपासून दुसरे पेशंट होण्याचं प्रमाण पण वेगळं होतं। त्याच्यानंतर दुसरी लाट आली, दुसऱ्या वेळ लाटेतसुद्धा ट्रान्समिशन रेट वेगळा होता, सिम्टम्स वेगळे होते, त्यावेळेस लोक मृत्युमुखी पडले। पण आता ओमिक्रॉनचे जे केसेस वाढत आहे याचं कारण म्हणजे हे नवीन म्युटेशन आहे। एक कोविड व्हायरस जे आहे त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये जवळपास 32 म्युटेशन झालेले आहे आणि ओव्हरऑल 50 ते 52 म्युटेशन झालेलं आहे। म्युटेशन म्हणजे त्याचं आतमधलं स्ट्रक्चर बदलणं, आणि त्या स्ट्रक्चर बदलल्यामुळे जे काही आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती असते, एक तर नॅचरल इन्फेक्शनमुळे प्रतिकारशक्ती किंवा मग व्हॅक्सिनमुळे प्रतिकारशक्ती, आणि या प्रतिकारशक्तीला पण ते जुमानत नसतात आणि त्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे। याचा आर नॉट फॅक्टर म्हणजे रिप्रोड्युसेबिलिटी आणि ट्रान्समिसेबिलिटी हे जास्त असल्यामुळे एका पेशंटपासून जास्त प्रमाणात पेशंट तयार होतात आणि हे खरोखर धोक्याची घंटा म्हणायला पाहिजे। सध्या जरी विचार केला तरी कोविडचे जे काही ओमिक्रॉनचे रुग्ण आहे त्यांचे लक्षणे जरी कमी प्रमाणात आहे, माईल्ड आहे, पण जर नंबर ऑफ पेशंट वाढले आणि पुढे जर वाढल्यामुळे ह्या एक मोठा एक तिसरी वेव येण्यासाठी एक कारणीभूत ठरू शकते।